हाय फ्रेंड्स, हेल्दी लाईफस्टाईलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण पारंपरिक पद्धतीने पुरणपोळ्या कशा करायच्या ते बघणार आहोत. नॉर्थ इंडियन साईडला पण याच पद्धतीने पुरणपोळ्या केल्या जातात. चला तर मग रेसिपी सुरू करूया. सर्वात आधी मी 2 वाट्या हरभऱ्याची म्हणजेच चण्याची डाळ घेतलेली आहे. डाळ व्यवस्थित निवडून घ्यायची आहे. त्यात काही काळे किंवा डोल वगैरे असतील तर ते काढून घ्यायचे आहेत. आता त्याला व्यवस्थितपणे मी धुवून घेणार आहे. ही खूप साधी आणि सोपी सरळ पद्धत आहे पुरणपोळी बनवायची. त्या डाळीत आता बऱ्यापैकी पाणी घालायचं आहे, जेणेकरून डाळ शिजल्यावर देखील वर त्याच्या भरपूर पाणी शिल्लक राहील. या प्रकारे आपल्याला पाणी घालायचं आहे. त्यामुळे बघा, बोटाच्या या पेरापर्यंत येईल एवढं पाणी मी घातलेलं आहे त्यात. आणि हे भांडं मी कुकरमध्ये ठेवून त्याच्या 5 ते 6 शिट्ट्या काढून घेणार आहे. डाळीत हळद किंवा दुसरं काहीही घालायची गरज नाही आहे, फक्त आपण तशीच डाळ शिजवायला ठेवणार आहोत. बरेच लोक पुरणपोळीमध्ये हळदसुद्धा घालतात, पण मी ते घालत नाही. पुरणपोळ्या तशाच बिना हळदच्याच छान वाटतात, त्यामुळे आपण अशाच पुरणपोळ्या करणार आहोत. डाळीच्या 5 शिट्ट्या झालेल्या आहेत, बघू शकता तुम्ही. डाळ आपली व्यवस्थितपणे शिजून गेलेली आहे. आता त्याला एका चाळणीत काढून सगळं पाणी आपल्याला खालच्या दुसऱ्या भांड्यात निथळून घ्यायचं आहे. हे खाली उरलेलं पाणी आपल्याला कटाची आमटी करण्यासाठी उपयोगात येणार आहे, त्यामुळे ते पाणी फेकायचं नाहीये. त्या पाण्याला साईडला आपल्याला सांभाळून ठेवायचं आहे आणि याच पाण्याची आपण नंतर आमटी करणार आहोत. हे पुरणयंत्र आहे माझ्याकडे, याच्यातच मी पुरण वाटणार आहे. हे पुरणयंत्र माझं खूप जुनं आहे, माझ्या सासूच्या काळातलं, सासूच्या संसारातलं हे पुरणयंत्र आहे. पण तेव्हापासून हे व्यवस्थित काम करत आहे, कधीच बिघडलं नाही, त्यामुळे मला याच्यावरचीच सवय आहे आणि त्यामुळे मी याच्यावरच पुरण वाटून घेणार आहे. तुम्हाला जर तुमच्याकडे हे नसेल तर तुम्ही पुरण वाटायची चाळणीसुद्धा भेटते मार्केटमध्ये, त्याच्यानेसुद्धा पुरण तुम्ही वाटू शकता. पण मला याच यंत्राची सवय इतकी पडलेली आहे की आता हे माझ्याकडनं बदलल्या जात नाही आहे, त्यामुळे मी याच्यावरच नेहमी पुरणपोळी करत असते. पहा, खूप व्यवस्थित असं याच्यावर पुरण होतं आणि जरासुद्धा अवघड जात नाही. सगळी डाळ आपण त्याच्यात घालून घेणार आहोत आणि अशा प्रकारे फिरवत फिरवत पुरण वाटून घेणार आहोत. बघा, अशा प्रकारे खूप अशी स्मूद अशी डाळ वाटलेली गेलेली आहे. आता हे उरलेलं जी वरची थोडीशी जाडसर डाळ असते, ती आपण त्या कटाच्या आमटीसाठी ठेवलेल्या पाण्यात मिक्स करणार आहोत. म्हणजे कटाच्या आमटीला थोडासा थिकनेस येईल, त्यामुळे आपण ती वरची जाडसर डाळ त्याच्यात मिक्स करून द्यायची आहे. आता ह्या 2 वाट्या चण्याच्या डाळीच्या पुरणासाठी आपण 1.5 वाटी गूळ घालणार आहोत. 1.5 वाटी गूळ पुरेसा आहे. 2 वाट्यांना जर 2 वाटीच गूळ घातलं तर ते पुरणपोळी खूप गोड होते आणि मग ती खाल्ल्या जात नाही. त्यामुळे थोडीशी कमी गोडसरपणा असलेली पुरणपोळी करायची तर ती जास्त छान लागते. तुम्हाला जर जास्त गोड हवं असेल तर तुम्ही 2 वाट्या गूळ घालू शकता. ते आपण मिक्स करून साईडला ठेवून दिलेलं आहे आणि तोपर्यंत आधी आपण कणिक मळून घेणार आहोत. 2 वाट्या गव्हाचं पीठ मी मैद्याच्या चाळणीने चाळून घेतलेलं आहे. आधी कणिक मळून याच्यासाठी ठेवायची आहे की जोपर्यंत आपलं पुरण शिजतं कणिक व्यवस्थित मुरून गेलेली असते. त्या चाळलेल्या पिठातूनच थोडंसं पीठ बाजूला करून ठेवायचं आहे पुरणपोळीला वरतून लावण्यासाठी. आता त्यात 1 मोठा चमचा तेल घालायचं आहे. तेल थंडच घालायचं आहे, गरम नाही. आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे. आता हे तेल व्यवस्थित पिठाला मिक्स होईल असं पहिले आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे हाताने. आधीच पाणी नाही घालायचं आहे, पहिले ते तेल व्यवस्थित पिठाला सर्वत्र लावून घ्यायचं आहे. मग थोडं थोडं पाणी घालत आपल्याला कणिक भिजवून घ्यायची आहे. कणिकेला खूप सैलसर असं आपल्याला भिजवायचं आहे, त्यामुळे खूप असं व्यवस्थित मांडून आपल्याला ही कणिक लावायची आहे. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मूठ घेऊन मुठीने त्याला दाबून दाबून आपण कणकेला मऊसूत करायचं आहे. पुरणपोळीची कणिक खूप मऊसूत आणि सैलसर असते, त्यामुळे त्याला ती खूप व्यवस्थितपणे मुरल्या गेलेली पाहिजे. तुम्ही पाहू शकता थोडं थोडं हाताला पाणी घेऊन अशा प्रकारे कणिक आपल्याला मळून घ्यायची आहे.
खूप सॉफ्ट अशी डो लावायचं आहे आपल्याला कणकेचं, आणि नंतर त्याला मोठेने असं दाबून झाकून ठेवून द्यायचं आहे. जोपर्यंत आपलं पुरण शिजतं तोपर्यंत कणिक व्यवस्थित मुरून गेलेली असेल. आता आपल्याला पुरण घोटून घ्यायचं आहे. मिक्स केलेलं डाळ आणि गूळ आपण कढईत टाकून घेतलं होतं, आता ती कढई मी गॅसवर ठेवली आहे आणि मंद आचेवर मी याला मिक्स करून करून हळूवारपणे असं घोटत चाललेली आहे. गूळ मेल्ट व्हायला थोडासा वेळ लागतो, लगेच गूळ मेल्ट होत नाही, बऱ्याच वेळापर्यंत आपल्याला असं हे हलवत राहायचं आहे आणि गॅसची फ्लेम खूप फास्ट नाही ठेवायची आहे. पुरण घोटायला थोडासा वेळ जास्त जातो. या प्रोसेसला मला पूर्ण 20 ते 25 मिनिटं लागलेली आहेत. तुम्ही बघू शकता एकसारखं त्याला आपल्याला हलवत राहायचं आहे, नाहीतर पुरण खाली कढईला चिकटून जळू शकतं. गुळ आणि साखरेच्या पुरणपोळीमध्ये थोडा थोडा फरक असतो. गुळाचं पुरण हे खूप मोकळं असं बनतं आणि साखरेच्या पुरणामध्ये भरपूर चिकटपणा असतो. पुरणपोळ्या दोन्हीही तशाच छान लागतात, पण आजकाल गुळाची पुरणपोळी करण्याचं फॅड जास्त आहे, कारण साखर खाणं सगळ्या लोकांनीच थोडंसं कमी करून टाकलेलं आहे, कारण साखरेपेक्षा गुळ कधीही चांगलं असतं. अर्धा चमचा वेलचीपूड घातलेली आहे मी. तुम्ही बघू शकता पुरण जर झालं हे कसं समजायचं, तर आपण एका चमच्याला ते पुरण घ्यायचं आणि चमचा असा उभा धरायचा. जर पुरण खाली पडलं तर समजायचं पुरणला अजून घोटायची गरज आहे, आणि पुरण खाली नाही पडलं तर समजायचं की पुरण झालं आहे. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे चेक करायचं आहे आपल्याला की पुरण झालं आहे की नाही. ते आधी तर थोडं थोडं खाली कढईला चिटकायला सुरुवात होते आणि मग आपण अशा प्रकारे चेक करू शकतो. उलथाण्याला व्यवस्थित पुरण घ्यायचं आहे आणि त्या उलथाण्याला असं उभं धरायचं आहे. पुरण खाली पडत नाही आहे बघा. साखरेच्या पुरणला चेक करण्याची सुद्धा हीच पद्धत आहे. पुरण व्यवस्थित झालेलं आहे. आता त्याला मी वेगळ्या भांड्यामध्ये काढून घेणार आहे आणि त्या भांड्याला झाकून ठेवणार आहे, नाहीतर जर ते उघडंच ठेवलं तर त्याच्यावरती कडक लेयर तयार होते. बघा पुरण खूप छान असं झालेलं आहे, खुसखुशीत आणि लुसलुशीत पण झालेलं आहे, चिकटत पण नाही आहे. आता कढईला लागलेलं जे पुरण आहे त्यात आपण ते कटाच्या आमटीसाठी जे पाणी ठेवलं होतं ते पाणी टाकून कढईला लागलेलं पुरण सगळं सोडवून घेणार आहोत, कारण कटाच्या आमटीला थोडासा गोडसरपणा असतो, त्यामुळे आपल्याला त्याच्यात गूळ किंवा पुरण घालावंच लागतं. अशा प्रकारे कढई स्वच्छ करून घेतलेली आहे आपण त्याच पाण्याने, आणि पुरणाला सुद्धा मी झाकून ठेवून दिलेलं आहे. आता आपण वळलेली कणिक बघूयात कशी झालेली आहे. ही पहा कणिक खूप छान अशी मुरल्या गेलेली आहे एवढ्या वेळात. 20 ते 25 मिनटं मला पुरण घोटायला लागली, तेवढ्या वेळात कणिक छान मुरून गेलेली आहे. आता कणकेचा एक गोळा घ्यायचा आहे नॉर्मल साईजचा, पोळीपेक्षा थोडासा कमी असा गोळा घेतलेला आहे मी रेग्युलर पोळीपेक्षा. आता मी तुम्हाला एक पुरणपोळी करून दाखवणार आहे. कणकेच्या गोळ्याला असं हातानेच थोडंसं मोठं करून घ्यायचं आहे. वाटीचाच शेप करणं असं गरजेचं नाही आहे, तुम्ही प्लेन असं पण त्याला पुरीसारखं हाताने थापून घेऊ शकता. आणि जेवढं आपण कणकेचा गोळा घेतला होता तेवढंच आपल्याला हातात पुरणसुद्धा घ्यायचं आहे. सेम तेवढाच गोळा किंवा त्यापेक्षा किंचित मोठा गोळा असला तरीही चालेल, पण छोटा नसावा. आता त्यात ते व्यवस्थित ठेवून असं गोलसर करत राऊंडिश करत करत त्याला फिरत फिरवत आपल्याला ते पूर्ण क्लोज करून द्यायचं आहे, आणि वरतून असं गव्हाच्या पिठाचं कोटिंग पूर्ण पुरणाला करून घ्यायचं आहे. त्यानंतर पिठात असं भिजवून घ्यायचं आहे त्या गोळ्याला, आणि हातानेच आपल्याला त्याला वाढवत जायचं आहे. लगेच लाटण्याचा वापर नाही करायचा आहे. पुरणपोळी आधी अर्ध्यापेक्षा जास्त अशी हातानेच वाढवून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे टाळ्या वाजवत जसं आपण करतो त्या पोझिशनमध्ये पुरणपोळीला मोठी साईज करून घ्यायची आहे. त्यानंतर पोलपाटावर थोडंसं पीठ घालायचं आहे. पहा किती मोठी पुरणपोळी आपली ऑलरेडी झालेली आहे. अर्ध्यापेक्षा जास्त तर पोळी अशी हातावरच वाढून गेलेली आहे. त्यानंतर लाटण्याने हळूवारपणे फिरवत फिरवत पुरणपोळीला थोडीशी मोठी साईज अजून करायची आहे. अशा प्रकारे राऊंडिश सर्क्युलेशनमध्ये तुम्ही लाटणं फिरवू शकता. एकीकडून डावीकडून उभ्या साईडने जायचं आणि उजवीकडून खाली उतरत यायचं, अशा प्रकारे लाटण्याला फिरवत राहायचं. या पुरणपोळ्या खूप सोप्या जातात करायला,
असं काहीही अवघड जात नाही. तुम्ही थिकनेस बघू शकता मी किती जाड केलेली आहे पुरणपोळी. खूप जास्त जाडही नाही आहे आणि खूप पातळही नाही आहे. मीडियम साईजची पुरणपोळी आपली तयार झालेली आहे. त्याला आता आपण तव्यावर घालणार आहोत. शक्यतो नॉनस्टिक तवा जर वापरला तर पुरणपोळी थोडीशी खुसखुशीत अशी होते, त्यामुळे मी शक्यतो नॉनस्टिक तवाच वापरते पुरणपोळीसाठी. बघा पुरणपोळी कशी छान फुलगत आहे. टम्म अशी पुरणपोळी आपली मस्त फुगलेली आहे, तुम्ही बघू शकता. वरतून तूप घालत राहायचं आहे. तेल किंवा तूप दोन्ही वापरू शकता, पण मी शक्यतो तूपच वापरते पुरणपोळीला. तुम्हीही तूपच वापरा, ते आणखीन जास्त छान लागतं. तुम्ही बघू शकता किती छान कलर आलेला आहे पुरणपोळीला. मस्त असा रेडिश कलर आलेला आहे आणि खुसखुशीत अशी ही पुरणपोळी लागते. खूप चिवट किंवा गिळगिळ नाही होत ह्या पुरणपोळ्या, थोड्याशा अशा क्रिस्पी आणि खुसखुशीतच होतात. पण त्याचबरोबर त्या सॉफ्टही असतात, असं नाही की खूप कडक असतात. परत एक मी करून दाखवणार आहे तुम्हाला. सेम त्याच साईजचा गोळा घेतलेला आहे मी आणि हाताने त्याला मी आधी असं पुरी एवढं करून घेत आहे. तुम्ही बघू शकता या प्रकारे आपण हाताने त्याला वाढवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्यात त्याच साईजचा एक पुरणाचा गोळा ठेवायचा आहे आणि त्याला या प्रकारे चारी बाजूनी गोल गोल करत जवळ आणायचं आहे आणि त्याचं तोंड बंद करून द्यायचं आहे. वरचा एक्स्ट्राचं आलेलं पीठ आपण बाजूला काढून ठेवू शकतो. आता या गोळ्याला आत पुरण असतं, पुरणचं स्टफिंग असतं, ते थोडंसं कडक जाणवत असतं आपल्याला हाताला. थोडं थोडं हळूवारपणे दाबत सगळीकडे एकसारखं न्यायचं आहे आणि परत त्याच प्रोसेसने दोन्ही हाताच्या साह्याने टाळी वाजवल्यासारखं आपल्याला मध्ये पोळी ठेवून त्याला वाढवत जायचं आहे. बघा अर्ध्यापेक्षा जास्त पोळी आपली हातानेच वाढून गेलेली आहे इझिली. त्यानंतर त्यात लाटणं फिरवून थोडीशी आणखीन वाढवून घ्यायची आहे. अशा प्रकारे कुठून तुटतही नाही, कुठे चिटकतही नाही आणि पुरणपोळी व्यवस्थित तयार होते. परत एकदा आपण तव्यावरती पुरणपोळी घातलेली आहे. लगेच ती फुगायला सुरुवात होत आहे. तुम्ही बघू शकता किती टम्म अशी छान फुगलेली आहे ही पुरणपोळी. मस्तच अशी झालेली आहे छान. कुठून ना कुठून ती उघडते आणि त्याच्यातनं हवा बाहेर निघून जाते, पण त्यामुळे ती पुरणपोळी अजून जास्त नरम आणि खुसखुशीत होते. पाहू शकता तुम्ही कलर किती छान आलेला आहे पोळ्यांना. अशा प्रकारे सर्व पुरणपोळ्या आपण करून घेणार आहोत. दोन वाट्या हरभऱ्याच्या डाळीत माझ्या 7 ते 8 पुरणपोळ्या झाल्या. पुरणपोळ्या ह्या खूप छान अशा झालेल्या आहेत. खूप मस्त साईज झालेला आहे, तुम्ही बघू शकता. त्यासोबत कटाची आमटीसुद्धा नक्की करा. त्याचा व्हिडिओच्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. बरीच लोक कटाच्या आमटीसोबतच पुरणपोळी खातात आणि काही लोक दूध आणि काही लोक तुपासोबत पुरणपोळी खातात. कशाही सोबत पण पुरणपोळी ही नेहमीच छान लागते. ऑल टाईम फेवरेट हा फूड आहे. चला तर मग तुम्ही लवकरच ही रेसिपी करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये कळवा की तुमची पुरणपोळी कशी झाली. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.